फोटो काटे दे नमस्कार मंडळी, मी स्वप्नेकडून तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। ते सुद्धा आपल्या गावातून वाडीतून। आज आहे आपल्या वाडीमध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम आणि आता आपण तिकडे चाललोय। आजची व्हिडिओ कशी होईल माहित नाही। आता सध्या तरी मी कामाला आलोय आणि आता थोड्या वेळाने मी घरी जाईन। घरी गेलो की मग तो चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तो तुम्ही बघाल। लग्न ठरवताना किंवा चहा पाण्याचा म्हणजे मुलगी पसंतीचा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये आपल्या कोकणात तरी हुंडा घेतला जात नाही आणि ही आपल्या कोकणातील सर्वात मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे। कसं आहे मंडळी, आमच्या कोकणात मुलगी पसंतीचा कार्यक्रम खूप सध्या प्रसिद्ध आहे हो। आणि मुलगी पसंतीचा कार्यक्रम आहे ना तो आता सध्या तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून राहिला आहे। याआधी म्हणजे काही वर्षांपूर्वी या ज्या फॉर्मॅलिटी आहेत ना त्या व्हायच्या नाहीत। म्हणजे मुलगा मुलगीकडे आधीच जाऊन पसंती करणे, पहिलं कसं डायरेक्ट वडीलधारी माणसं जे असायची ती चहा पाणी ठरवायची, म्हणजे मुलगा मुलगीकडे जाऊन पसंती करणे हे व्हायचं नाही। आणि आता आधीच सगळे फॉर्मॅलिटी करतात, पण आताच्या काळात आहे ना मुलगा मुलगी पसंती आधीच करतात आणि स्वतःविषयी एकमेकांविषयी जाणून घेतात आणि स्वतःविषयी एकमेकांविषयी जाणून घेतलं की त्याच्यानंतर मग घरी कळवतात। घरी कळून झालं की मग चहा पाण्याचा कार्यक्रम जो आज तुम्ही कोकणात पाहताय तो होतो। आणि एवढं सर्व झालं की आपल्या कोकणात रत्नागिरी तालुक्यात तरी त्याला चहा पाण्याचा कार्यक्रम बोलतात। तर चला मित्रांनो, असाच एक कार्यक्रम तुम्हाला पाहायला घेऊन जातोय आपल्या गावातील आपल्या वाडीतील जो मंदिर आहे ना विठ्ठल रखमाईचा, त्या विठ्ठल रखमाईच्या मंदिराजवळ एक लांबलचक घर आहे, त्या घराजवळ कार्यक्रम आहे आणि तुम्हाला सर्वांना तिथेच घेऊन जातोय। आपल्या वाडीतील मुलगी आहे आणि मुलगीला पाहण्यासाठी बाहेरच्या गावातून म्हणजे कुडावले गावातून, आपल्या गावातून साधारण 8 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे कुडावले वळजाई, आणि तिकडून मुलगा नवरा येणार आहे मुलगीला पाहायला। तर आजची व्हिडिओ कशी होईल माहीत नाही, कारण सगळेजण पब्लिक प्लेसमध्ये मला अजून जास्त बोलायला जमत नाही, त्यामुळे थोडं समजून घ्या आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हे राईट साईडला दिसतंय ना ते आपलं विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे आणि हे हॉल आहे। समोर गाडी लागले, पाहुणे मंडळी ऑलरेडी आलेत। आणि हे लेफ्ट साईडला जो घर दिसतोय ना लांबलचक, त्या घरामध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम आहे। पाहुणे मंडळींना आधी चहा देण्याचा कार्यक्रम आहे कारण ते बाहेरच्या गावावरून आले, त्यामुळे त्यांना आधी चहा देतोय आणि नंतर मग आपण चहा पाण्याचा कार्यक्रम करू। तर वाडीतील मंडळी जमलेत आणि गावातील मंडळीसुद्धा आहेत, ह्या वहिनी आहेत, त्या सगळ्यांना चहा वाटत आहेत। नवऱ्या मुलाचं नाव निकेश जगदाळे फ्रॉम कुडावळे वळजाईवाडी आणि नवरी मुलगीचं नाव स्वप्नाली अबगुल अबगुलवाडी। आमची पुढे चांगली पद्धत आहे ना, उद्या असं व्हायला नको तुमची पुढे मी पुढे एक नाही नको त्या तुम्ही पुढे सांगे बरोबर आम्हाला जरा। चहा पाण्याच्या ज्या विधी आहेत त्या पूर्ण करतायत, म्हणजे एकमेकांबद्दल जाणून वगैरे घेत आहेत, त्या लोकांची माहिती या लोकांची। नवरी मुलगी अजून तयार झालेली नाही, त्याच्या आधी फरसाण वाटतात सगळ्यांना। आणि ही पाहुणे मंडळी आहे, हे आतमध्ये पण बसले, ते पाहुणे मंडळीच आहेत जे या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला आले। आणि अशा तऱ्हेने नवरी मुलगी आलेली आहे बाहेर आणि आईने माझा ट्रे पकडला आहे चहाचा। तर आता चहा पाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। माणसांचा गोंगाट बघा किती आहे कार्यक्रम बघण्यासाठी। आतमधून बायका नुसत्या बडबड 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 करतायत। इकडे बघ स्वप्नाली जरा निका, इकडे बघ
चहा देऊन झाले ना की थोड्या वेळाने नवरी मुलगीला एक मिठाईचा बॉक्स दिला जातो, ज्यात तुम्ही पाहताय फोटो काढायचा, फोटो काढायचा असा जरा नवरदेव आहेत ते सगळ्यांच्या पाया पडतात. चहा कशी लागली, गोड लागली, आंबट लागली, कडू लागली, काय ते सांगा आम्हाला. घरगुती बघितले होते, आता आम्ही सर्व वाढीने आम्ही आपली वाढी समोर समोर पसंत आहे. बघा पुढे काय झालं तर शेवटी कुडावले गाव जिम्मेदार आणि इकडे सापोडे अब्बुलवाडी जिम्मेदार. अगोदर घरी घरगुती बघितलं सवाल नाही, पण आता आम्ही वाडीने आम्ही आपण अब्बुलवाडी ठीक आहे. भटाकडेच बोललो तरी पण मालक यातला मालकाला होता एखादा आणि तुमच्याकडला मालक हे असतात तेच बघतात. भटाकडे पण पाच म्हणतात नाही जाय कोण एक दोघे घेऊ ते घर मध्ये जातो. पूर्वी बंद घेतात अशा तऱ्हेने आजचा कार्यक्रम चहा पाण्याचा जो कार्यक्रम होता तो पूर्ण झालेला आहे. आणि आता नंतरला पाहुणे मंडळींना जेवण जे वाढलंय आता आणि जेवण झाली की आता कार्यक्रम खऱ्या अर्थाने संपन्न झाला असं जाईल. मग त्यांना कुठं वाढणार त्यांना कुठं वाढवणार त्यांना कुठं वाढणार हे सर्व पाहुणे मंडळी बसले जेवायला आणि आमच्या वाडीतील पोरं आलेत ती जेवण वाढत आहेत. कोण पाणी देतोय, कोण भाजी, कोण डाळ असं वाढत. जेवण झाली आणि महत्त्वाचा विषय तो म्हणजे फोटोशूट. तर आता इकडे फोटोशूट चाललाय आणि यानंतर मग पाहुणे मंडळी त्यांच्या घरी आणि आपण आपल्या घरी. कार्यक्रम उरकला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. बाय बाय टाटा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. बाय.